गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी आणि व्याधीग्रस्त लोकांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी, ही लस सुरक्षित असल्याचे आवाहनही केले. कोविडच्या लसीकरणाची लस मी आज स्वतः शासकीय रुग्णालय सातारा येथे घेतलेली आहे. ही लस अतिशय सुरक्षित आहे आणि या संसर्गापासून आपला बचाव करण्याकरता निश्चितपणानं ही उपयुक्त अशा पद्धतीची लस आहे. मी स्वतः 50 वर्षाच्या वरील असल्यामुळं आणि थोडंसं हायपरटेन्शिव डायबेटिक असल्यामुळं त्या निकषामध्ये मी बसत असल्यामुळंच ही लस मी घेतलेली आहे. माझ्यासारखंच आमच्या कुटुंबात माझ्या बंधूंना माझ्या पत्नीनंसुद्धा थोडीशी व्याधी असल्यामुळं माझ्या परिवारासह आम्ही आज या ठिकाणी लसीकरण घेतलं आहे. माझं या निमित्तानं राज्यातल्या जनतेला जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान राहील, विनंती राहील की राज्य सरकारच्या वतीनं आपण ही लसीकरणाची सुविधा शहरात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुद्धा उपलब्ध केलेली आहे. तर संभाव्य धोका टाळण्यासाठी किंवा संभाव्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार या लसीकरणाचा उपयोग करून घ्यावा आणि निश्चितपणाने ही लस सुरक्षित आहे. धन्यवाद.